क्रेडिट कार्ड अपडेट करण्याचा बहाणा करून अनोळखी मोबाईल धारकाने एका खातेदाराची नऊ लाख रुपयांनी फसवणूक केली दरम्यान सायबर सेलच्या पथकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ बँक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून खात्यामधून गेलेले नऊ लाख छप्पन्न हजार रुपये परत मिळविले ही कारवाई सायबर सेलने केली संतोष मनोहरराव अंगैतकर राहणार रविराजनगर यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती घटनेनंतर फिर्यादी यांनी अवधुतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस सर तक्रार दिली त्यानंतर सायबर सेल येथील अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ तक्रारदार यांच्याकडील माहिती घेऊन सुट्टीचा दिवस असतानाही स्टेट बँकेसोबत संपर्क केला व पुसद येथील स्टेट बँकेचे कर्मचारी स्वप्नील यांनी तात्काळ प्रतिसाद देत घटनेचे गांभीर्य पाहून कार्यवाही करीत तक्रारदार यांच्या खात्यामधून गेलेले नऊ लाख छप्पन्न हजार रुपये होल्ड करण्यात यश आले ही कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास मुंडे अजय निंबोळकर प्रवीण कुथे इत्यादींनी ही कारवाई पार पाडली रविवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार बावीस रोजी यवतमाळ शहरात राहणार एक संतोष अंगाईतकर म्हणून इसम होते त्यांच्या त्यांना फसवणुकीचा कॉल आला आणि फसवणुकीचा कॉल आल्यानंतर त्यांना क्रेडिट कार्डबद्दल विचारणा करण्यात आली की आपलं क्रेडिट कार्ड अपडेट करायचं काय या असा बहाना करून एका फ्रॉडेस्टरने फसवणूक करणारे जे ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार असतात त्या सायबर क्रिमिनलने त्यांना हा कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे ॲक्सेस घेऊन त्यांच्या खात्यामध्ये असलेले नऊ लाख छप्पन हजार रुपये हे फ्रॉडेस्टरने वडती करून त्यांची फसवणूक केली परंतु काही क्षणातच त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांचे लक्षात आले त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन अवधूतवाडी जे आहे यवतमाळ जिल्ह्यातील तिथे संपर्क केला व तेथून त्यांना सायबर सेल येथे संपर्क करण्याबाबत सांगितले त्यामुळे ते तात्काळ त्यांनी सायबर सेल येथे संपर्क से केला माझ्यासोबत पर्सनली त्यांनी संपर्क केल्यामुळे आम्ही तात्काळ कारवाई करत का, ॲक्च्युली रविवार सुटीचा दिवस असतानासुद्धा आम्ही आमच्या संपर्कात असलेले पुसदेतील स्टेट बँकेचे एक एम्प्लॉई आहेत श्री स्वप्नील म्हणून त्यांना तात्काळ कॉन्टॅक्ट केला त्यांनी तात्काळ त्याबाबत प्रतिसाद दिल्याने आम्ही तक्रारदार जे आहेत संतोष अंगायतकार ज्यांच्यासोबत फसवणूक झाली होती त्यांच्याकडील पूर्ण डिटेल घेऊन तात्काळ ते बँकेसोबत शेअर केले आणि सर्व माहितीचं कॉर्डिनेशनद्वारे त्यांची जी फसवणूक झालेली होती नऊ लाख छप्पन हजारची ती रक्कम आपणास सायबर क्राईम यवतमाळ यांना ती रक्कम होल्ड करण्यामध्ये आपल्याला यश आले आहे मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण दिव दररोज इंटरनेट किंवा ऑनलाईन पेमेंट ह्या सर्व बाबींचा यूज करतो परंतु यासोबतच आपण अवेअर असणं खूप गरजेचं आहे आपण कोणती अनोळखी लिंक किंवा अनोळखी मेसेज किंवा अनोळखी कॉल म्हणा व्हिडिओ कॉल म्हणा कोणत्याही अशा अनोळखी कॉलला कधी प्रतिसाद देऊ नका अननोन फ्रेंड रिक्वेस्ट कधीही स्वीकारू नका आणि इन केस अनफॉर्च्युनेटली आपल्यासोबत जर सायबर क्राईमचा प्रकार घडल्यास आपण तात्काळ आपल्या जवळच्या सायबर क्राईम सेलला संपर्क साधावा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल जे आहे सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण आपली तक्रार नोंदू शकता किंवा वन नाईन थ्री झिरो हा संपर्क क्रमांक आहे टोल फ्री आपण सुद्धा तक्रार देऊ शकता